झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी 20 मे रोजी मतदान। मतदानासाठी हे 12 पुरावे ठरणार ग्राह्य। प्रत्येकाने मतदान करावे, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन। धुळे लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आज शुक्रवारी सायंकाळी थंडावल्यात। आता 20 मे रोजी मतदान होणार आहे। या अनुषंगाने मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम 144 लागू करण्यात आले। मतदान केंद्रांवरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत। मतदारांच्या सुविधेसाठी भारत निवडणूक आयोगाचे पोर्टल वोटर हेल्पलाईन ॲप कार्यान्वित असून यावर आपले मतदान कोणत्या केंद्रावर आहे याची माहिती मिळू शकेल। मतदानासाठी मतदार ओळखपत्रासह इतर 12 पुरावे ग्राह्य धरण्यात आले आहेत। म्हणजेच ज्यांच्याकडे मतदान ओळखपत्र नसेल त्यांना आपली ओळख पटवण्यासाठी आधार कार्ड, मनरेगा रोजगार पत्रक, बँक किंवा टपाल विभागाचे पासबुक, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडियाचे स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, फोटोसह पेन्शन दस्तऐवज, नोकरीचे ओळखपत्र आणि खासदार आमदारांनी जारी केलेले अधिकृत ओळखपत्र ग्राह्य धरले जाणार आहे। जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून आपला हक्क बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले। नमस्कार, मी अभिनव गोयल, जिल्हाधिकारी धुळे। 20 मे 2024 रोजी आपले धुळे मतदारसंघात मतदान होणार आहे। मीही मतदान करणार, आपणही मतदान करा। चला, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीला बळकट करूया, मतदान करूया। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।